लक्ष्मीला कटारिया ही आपली मानकरी ठरली. आदिशक्तीचा नवरात्र उत्सव 9 दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2023 आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 9 दिवस उत्कृष्ट रासदांडिया खेळलेल्या रसिकांना शेवटच्या दिवशी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 9 दिवस सुरू असलेल्या या झंकार नवरात्र उत्सव 2023 पहिले स्कूटीचे ग्रँड बक्षीस लक्षिता कटारिया हिने पटकाविले. तिला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, संदीप पाटील, जितू झुंजारराव, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, बिपिन मुनत, संजय जैन, मोतीलाल जैन, अर्चना परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवरात्र उत्सवामध्ये गेले 9 दिवस मनमुराद आनंद लुटणारे सर्व युवक युवती पनवेलकर नागरिक बंधू आणि भगिनींनो, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून सामाजिक आणि सार्वजनिक विकास होतोय, त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळ देखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पनवेलच्या या नगरीमध्ये नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणावरती आयोजित केला जातोय. तो केवळ एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये तो नवरात्र उत्सव आयोजन करणं, त्याला मदत करणं, सहकार्य करणं ही भूमिका प्रशांत ठाकूर यांनी घेतलेली आहे. मी त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. आपल्याला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना उद्याच्या दसऱ्याच्या देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद.